श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी। देवघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा। घर लहान असो की मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात। सर्वसामान्य कुटुंबामध्ये देखील गृहसजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे, कुठे असावे याचेही नियोजन अगदी काटेकोरपणे आपण करत असतो। देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते। देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे। घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तेवढेच आहे। कोणत्याही घरामध्ये देवघर हे ईशान्य दिशेला असावे, कारण ईशान्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते। या दिशेला देवघर असल्यामुळे घरामध्ये शुभलहरींचा नेहमी वास असतो, नेहमी शुभलहरी आपल्या घरामध्ये येत असतात। त्याचबरोबर देवघरामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही गोष्टी बघणार आहोत की ज्या आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण करत असतात। तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ देवांची पूजा, देवाला दिवा लावणं या गोष्टी तर व्हायलाच हव्यात, परंतु देवांना स्नान घालणं सुद्धा व्हायला हवं। सकाळच्या वेळी फक्त दिवा न लावता आपण छान अशी पूजा अर्चा करावी, देवांना स्नान घालावं, देवांना फुलं अर्पित करावी, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यावी। आणि अशा पद्धतीने बघा, आता इथे माझे देवांचे जे स्नान आहे ते झालेलं आहे आणि मी हे देव जे आहे ते माझ्या देवघरामध्ये मांडणार आहे। जसं प्रत्येकाला घराची अपेक्षा असती तशीच देवघराची सुद्धा अपेक्षा असावी। प्रत्येक घरामध्ये देवघर हे असायलाच हवं, छोटं असेल मोठं असेल परंतु देवघर हे प्रत्येक घरामध्ये असावं की ज्याच्यामुळे शुभलहरी आपल्या घरामध्ये येत असतात, सकारात्मकता निर्माण होत असते। तर इथे तुम्हाला कलश दिसत असेल तर हा कलश सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती सर्वात महत्त्वाची म्हणजे मंगल कलश हा प्रत्येकाच्या घरामध्ये असला पाहिजे। वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्य दिशेला पाणी ठेवावं, असं केल्याने घरात सौख्य शांती आणि भरभराट होत असते। म्हणून घटस्थापनेच्या स्वरूपामध्ये आपण पाणी ठेवत असतो। घरातील ईशान्य कोपऱ्याला नेहमी देव असावे आणि तिथे असा घटसुद्धा भरलेला असावा। कलशाची निर्मिती समुद्रातून प्राप्त होणाऱ्या अमृतासारखी झालेली आहे आणि सागरामध्ये तर सर्व नद्यांचं तीर्थ समाविष्ट झालेलं असतं। याशिवाय सागर ही भगवंताची विभूती आहे, यामुळे मंगल कलशामधल्या जलामध्ये गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, कावेरी, नर्मदा, गोदावरी आदी सर्व सरितांच्या तीर्थाचा वास असतो। म्हणूनच या मंगल कलशातलं जे पाणी असतं त्याला आपण तीर्थ असं म्हणत असतो आणि याचा योग्य ठिकाणी वापर करत असतो। तर असा मंगल कलश बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की कसा भरावा, तर मंगल कलश भरण्यासाठी तांब्याचाच तांब्या घ्यावा, छोटा असेल मोठा असेल तरी सुद्धा चालेल। तो 80% पाण्याने भरावा, त्याच्यावरती अशा पद्धतीने स्वस्तिक काढावं आणि 5 नाम जे आहे ते उमटवून घ्यावेत। त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं या गोष्टी वाहून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचं आहे। कलशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देवता येऊन थांबत असतात, असं कालिका पुराणात म्हटलं आहे। कलशाच्या मुखाच्या जागी ब्रह्मा, गळ्याच्या जागी शंकर, मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकागण आणि दाही दिशांना वेष्टून दिक्पाल निवास करतात। कलशाच्या पोटात सप्तसागर, सप्तदीप, ग्रह नक्षत्र, कुलपर्वत, गंगा, सरिता आणि 4 वेद असतात असं समजून आपण त्यांचं चिंतन करायला हवं। आता या कलशामध्ये तुम्ही जेव्हा नारळ ठेवता तेव्हा तुम्ही तो तसाच ठेवला तरी सुद्धा चालणार आहे, किंवा मग तुमच्याकडे खाऊची पानं असतील, आंब्याची पानं असतील तर ती सजून ठेवली तरी सुद्धा चालणार आहे। असा हा मंगल कलश ठेवताना कधीही खाली रिकामा ठेवू नये, तो ठेवताना नेहमी तांदळाच्या राशीवरती ठेवावा। तुम्ही अष्टदल कमल सुद्धा बनवू शकता, किंवा मग तसेच एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन, एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा या मंगल कलशाची स्थापना करू शकतात। हा कलश ठेवताना नेहमी देवांच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला ठेवावा। असा जो कलश आहे तो घरामध्ये खूप फलदायी ठरत असतो। रोज आपण ज्यावेळी पूजा करतो त्यावेळी हा जो कलश आहे तो त्यातलं पाणी बदलावं। जर रोज शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी यातलं पाणी जे आहे ते बदलवू शकता आणि त्याच्यामध्ये पुन्हा नवीन पाणी घेऊन हा जो मंगल कलश आहे स्वच्छ करून पुन्हा अशाच पद्धतीने तुम्ही भरू शकता। जसं शक्य असेल तसं तुम्ही याची पूजा करू शकता, परंतु रोज याला हळदी, कुंकू, अक्षदा वाहून यथासांग अशी आपण जशी देवघरातल्या देवांची पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला याची सुद्धा पूजा करायची आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे श्रीयंत्र। हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की ज्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली जाते आणि त्याची पूजा केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मीचा वास हा नेहमी असतो।
श्रीयंत्राची स्थापना केल्याने व्यवसायात यश, समृद्धी, आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख सुद्धा प्राप्त होत असते. श्रीयंत्र ज्या देवघरामध्ये ठेवलं जातं किंवा मग जिथे ठेवलं जातं तिथलं वातावरण नेहमी पवित्र आणि शुद्ध असतं. यामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनामध्ये कोणताही अडथळा येत नाही. त्यामुळे घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करणं हे खूप फायदेशीर असतं. त्याचबरोबर तुमच्याकडे जर कुठला व्यवसाय असेल, तुम्ही जर कुठल्या व्यवसायामध्ये असाल, तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकता. ते सुद्धा खूप जास्त फलदायी असतं. आपल्याला बिझनेसमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये यश पाहिजे असेल, वारंवार संकट येत असतील, तर अशा ठिकाणी सुद्धा श्रीयंत्राची स्थापना निश्चितपणे करावी. श्रीयंत्रामध्ये लक्ष्मीचा अंश असतो, त्याच्यामुळे हे श्रीयंत्र खूप जास्त फायदेशीर घराला ठरत असतं. त्याचप्रमाणे कमळगट्ट्याची माळ ही तर प्रत्येक श्रीयंत्राच्या बाजूला ठेवलेली असावी. श्रीयंत्राला रोज 108 कमळं वाहिली जावीत या हेतूने ही माळ बनवलेली आहे. रोज 108 कमळं आपण माता लक्ष्मीला वाहू शकत नाही, तेवढे आपल्याकडे अव्हेलेबल नसतात. तर त्याच्यामुळे अशी माळ जी आहे ती आपण माता लक्ष्मीला किंवा मग श्रीयंत्राला अर्पण करावी. त्याच्यामुळे आपल्याला श्रीयंत्राला 108 कमळं वाहिल्याचं फळ मिळत असतं. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे गाय वासराची मूर्ती. अशी जी मूर्ती आहे तुम्ही ती हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा मग तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता. गायवासराची मूर्ती तुम्ही अशा पद्धतीची असेल तर अशी सुद्धा घेऊ शकता किंवा मग तुम्ही चांदी पितळेची सुद्धा देवघरामध्ये ठेवू शकता. आता पैशांच्या किमतीने जर मोजायला गेलं तर आपण चांदीची मूर्ती किंवा मग पितळेची मूर्ती खूप मोठी घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही छोटीशी जरी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अशा प्रकारची जी मूर्ती आहे, गाई वासराची जी मूर्ती आहे ती घेऊ शकता. ज्या घरामध्ये मुलं होत नाही त्या घरामध्ये अशा गाई वासराची मूर्ती जी आहे ती ठेवल्याने खूप चांगलं फळ मिळत असतं. त्याचबरोबर आपल्या घरातील मुलगा आणि आई वडील असतील किंवा मग मुलं आणि आई वडील यांच्यामध्ये सुद्धा नातेसंबंध चांगले राहण्यास मदत होत असते. कारण गाय वासराची मूर्ती ही वात्सल्याचं प्रतीक आहे. गाईचं जे आपल्या वासराप्रती प्रेम आहे किंवा मग वासराचं जे आपल्या गाईप्रती प्रेम आहे ते या मूर्तीमधून दिसत असतं. तर त्याच्यामुळे अशी जी मूर्ती आहे ती घरामध्ये ठेवल्यामुळे जास्तीत जास्त सुख शांती आपल्या घरामध्ये येत असते. त्याच्यामुळे तशी मूर्तीसुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे हत्तींच्या मूर्ती. हत्तींच्या मूर्ती जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्याचे खूप सारे फायदे होत असतात. घर असो, दुकान असो, फॅक्टरी असो, प्रत्येक ठिकाणी आपण हत्ती ठेवणं हे लाभदायी मानत असतो. दुकानात हत्ती ठेवताना किंवा घरात देखील हत्ती ठेवताना तो नेहमी वरती सोंड केलेलाच असावा. त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पितळेचे हत्तीच्या ज्या मूर्ती आहे त्यासुद्धा बनवून घेऊ शकतात. आपण गणपतीकडे गणपती बाप्पाचे स्वरूप म्हणून देखील हत्तींच्या मूर्तींना बघत असतो. घराच्या दारावर वरती सोंड केलेले हत्ती लावल्यास घरात प्रेम आणि आनंदी वातावरण निर्माण होत असते. घरात जर सतत वादविवाद किंवा भांडणतंटे होत असतील तर हे वादविवाद मिटवण्यासाठी 3 हत्ती घरात पूर्व दिशेला ठेवावेत. हे हत्ती घरात अशा ठिकाणी ठेवावेत की सर्वात मोठा हत्ती पुढे व सर्वात छोटा हत्ती मागे अशा उतरत्या हत्तीचा कळप आपल्या पूर्व दिशेला आपण ठेवू शकतो. त्याचबरोबर पांढऱ्या रंगांच्या हत्तीची जोडी, हत्तीची मूर्ती जर आपण बेडरूममध्ये ठेवली तर पती पत्नींमधील प्रेम वाढण्याससुद्धा मदत होत असते. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे कासव. कासवाकडे आपला रक्षक म्हणूनही बघितले जाते. त्याचप्रमाणे ज्या घरामध्ये कासव असतं त्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहत असते. आपल्या घरामधले वादविवाद, भांडणं या गोष्टीसुद्धा कमी होत असतात. जर आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या मार्गावरती आपण ते ठेवलं तर नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण होत असतं. एक ढाल म्हणून कासव काम करत असतो. आपण समोरच्या प्रवेशद्वारासमोरसुद्धा हे कासव ठेवू शकतो. परंतु देवघरामध्ये जर आपण हे कासव ठेवलं तर ते तुम्ही पितळेचंसुद्धा ठेवू शकता किंवा मग क्रिस्टॉलचं जे कासव असतं, काचेचं जे कासव असतं, असंसुद्धा पाण्यामध्ये तुम्ही कासव ठेवू शकता. याचेसुद्धा खूप सारे लाभ आपल्याला बघायला मिळत असतात. कासव हे आपल्याला कोणत्याही आर्थिक अडथळ्यांना सामोरं जाण्यास मदत करत असतं. आर्थिक स्थिरता आपल्या घरामध्ये वाढवत असतो. याशिवाय क्रिस्टॉल कासव जर तुम्ही घरामध्ये ठेवत असाल तर आपल्या घरामधले वास्तुदोष आहे ते सुद्धा दूर होत असतात. घरात जिवंत कासव ठेवणं तर अत्यंत शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की ते विपुलतेचं प्रतीक आहे, संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे पाण्याने भरलेला तांब्या. असा पाण्याने भरलेला तांब्या आपण बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये बघत असतो. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की हा का ठेवला जात असेल,
परंतु असा जर पाण्याने भरलेला तांब्या आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असाल तर वास्तुशास्त्रानुसार वास्तू दोष जे असतात ते कमी होत असतात, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण होत असते। त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण निश्चितपणे आपल्या देवघरामध्ये ठेवायला हव्यात की ज्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर आपण जी पूजा अर्चा करत असतो त्याचा आपल्याला सुखसुद्धा लाभलं जाईल। असं नाही आहे की देव आपल्याला कुठल्याही गोष्टींसाठी किंवा कुठल्या गोष्टी जर आपल्याकडून चुकून झाल्यास तर त्यासाठी शिक्षा करतील असं अजिबात नसतं, परंतु कोणतीही गोष्ट जर मनोभावे केली तर तिचं फळ हे आपल्याला निश्चितपणे मिळत असतं। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहे तुम्ही त्या कशा पद्धतीने घेताय किंवा मग कोणत्या धातूच्या घेताय याला महत्त्व नाही आहे, परंतु या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये असायला पाहिजे। निश्चितपणे या ज्या गोष्टी आहेत त्या वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ फळे आपल्याला देत असतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान निर्माण होण्यास मदत होत असते। तर तुमच्याही घरामध्ये जर यापैकी एखादी गोष्ट नसेल तर तुम्ही सुद्धा ती घेऊ शकता आणि आपल्या देवघरामध्ये तिला ठेवू शकता, तिची व्यवस्थित अशी पूजा अर्चा करू शकता। एकतर या सर्व गोष्टी असल्यामुळे आपल्याला स्वतःलाच आपल्या घर देवघर जे आहे ते छान वाटतं, सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये सुद्धा निर्माण होत असते आणि त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्या कुणी जर आपलं देवघर बघितलं तर त्यालासुद्धा आपल्या देवघराकडे बघून खूप जास्त प्रसन्न वाटत असतं। त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या देवघरामध्ये असायलाच हव्यात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।